मित्रांनो आपण सातत्यानं ज्या काही शासकीय गृहन्मान योजना येतात त्या योजनेबद्दलची इत्यभूत माहिती पाहत असतो आणि वारंवार मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी ज्या काही योजना जाहीर केल्या जातात शासनाद्वारे त्या योजनेसंदर्भात आपण माहिती पाहत असतो आणि आता आपल्याला वारंवार वार एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे नेमकं पुण्यामध्ये कुठली लॉटरी येणार आहे का किंवा अपकमिंग कुठली हाऊसिंग स्कीम आहे का त्याच्याबद्दल माहिती द्या तर मित्रांनो सध्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेची जवळजवळ नऊशे अडतीस घरांची लॉटरी सुरू आहे त्याची सोडत प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासंदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज काही सोडत किंवा जी काही लॉटरी प्रक्रिया पुणे महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुरू आहे मित्रांनो त्याची जाहिरात ऑलरेडी जून मध्येच आलेली होती आणि त्याची जी काही लास्ट तारीख होती ती अठ्ठावीस जुलै ही शेवटची तारीख होती परंतु आता शासनाने या योजनेस बारा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि म्हणून या अर्जदारांना या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होता आलं नाही त्यांना आता या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्याची पुन्हा एकदा नवीन संधी मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका सगळे घरी मित्रांनो तीनशे वीस कार्पेट एरियाचे असून जवळजवळ साडेसात ते आठ लाखाच्या दरम्यान या घरांची किंमत ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी जे काही पीएम एवयचे बेनिफिट आहे अडीच लाखाचं बेनिफिट ते या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बेनिफिट वगळून जर किंमत पाहिली तर जवळजवळ साडेसात ते आठ लाखापर्यंत ही घरे आपल्याला उपलब्ध केली जाणार आहेत तर मित्रांनो जी काही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिक पालिकेच्या हद्दीमध्ये जाहीर झालेली आहे त्या योजनेचा सविस्तर तपशील आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आता आपण महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे पाहूया मित्रांनो या ठिकाणी जे काही जाहीर आहे ते तुम्ही पाहू शकता तर प्रकल्पाचं जे काही नाव आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी किती घरे त्यांची किंमत काय ती आपण सर्वप्रथम पाहूया तर या ठिकाणी पहा पहिलं सदर प्रकल्पाची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे जी काही माहिती आहे प्रधानमंत्री आवास योजनेची आरक्षण क्रमांक दोनशे त्र्याऐंशी आणि जे काही दोनशे सत्याहत्तर क्रमांक आहेत दोन ठिकाणी घरी उपलब्ध आहेत तर पहिल्या मित्रांनो प्रकल्पाचं नाव आकुर्डी या ठिकाणी एकूण पाचशे अडुसष्ट घरे उपलब्ध आहेत लाभार्थ्यांचा हिस्सा आहे मित्रांनो प्रतिसदनिका रुपये सात लाख पस्तीस हजार दोनशे पंचावन्न केंद्र शासनाचा हिस्सा आपल्याला मिळणार आहे दीड लाख आणि राज्य शासनाचं एक लाख असं अडीच लाखाचं बेनिफिट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकूण घरांची जी काही किंमत आहे ती आहे नऊ लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पंचावन्न पण त्यापैकी तुम्हाला फक्त सातशे सात लाख पस्तीस हजार दोनशे पंचावन्नच रुपये भरायचे आहेत नंतर आहे पिंपरी या ठिकाणी तीनशे सत्तर घरे आहेत त्या ठिकाणी सात लाख ब्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव किंमत आहे इथे सुद्धा दीड लाखाचं केंद्र शासनाचं आणि एक लाखाचं राज्य शासनाचं आपल्याला बेनिफिट मिळणार आहे म्हणजे एकूण दहा लाख बेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव किंमत आहे पण त्याच्यापैकी फक्त तुम्हाला जर लॉटरी लागली तर सात लाख ब्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव रुपये भरायचे आहेत यानंतरचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो ते म्हणजे नेमकं यासाठीचं काही जे काही अटी आणि शर्त आहेत जे काही पात्रता आहेत त्या पात्रते नेमकं काय आहेत आपण या पाहूया सर्वसाधारण अटी आणि शर्ती पाहूया पहिलं पहा सदर प्रकारासाठी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकच अर्ज करू शकतात बाहेरच्यांना अर्ज करता येणार आहेत पी सी एम सी हद्दीतील नागरिक अर्ज करू शकतात दुसरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत येणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये तीन लाख अक्षरी तीन लाखापर्यंत असावे त्याच्यापेक्षा वर नसायला पाहिजे क अर्जदार किंवा त्याचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी म्हणजे कुटुंब किंवा त्यांच्या नावे कुठेही भारतामध्ये घर नसावं किंवा इतर कुठली प्रॉपर्टी नसावी मिळकत नसावी ड तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत यापूर्वी चरोली रावेत बोराडेवाडी इतर प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षेदेवरील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात जर तुम्हाला अगोदर तुम्ही वेटिंग लिस्टला असाल तर किंवा तुम्हाला त्या ठिकाणी घर लागले पण अजून पजेशन मिळालेलं नाही आहे तर असे लोक नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात यानंतर मुद्दा आहे मित्रांनो सदर प्रकल्पातील सदनिका जे आरक्षण आहे माहिती खालीलप्रमाणे आहे तर प्रकल्पाचं नाव आणि सर्वसाधारण जे काही जनता आहे सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि इतर माग इतर मागास प्रवर्ग याचे याच्यापर्यंत पाहूया आकृडी या ठिकाणी सर्वसाधारण प्रकल्पासाठी दोनशे सत्तर घरे उपलब्ध आहेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सत्तर सदनिका उपलब्ध आहेत अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गासाठी अडत्तीस सदनिका उपलब्ध आहेत आणि इतर मागास मागासवर्ग ओ बी जी प्रवर्गासाठी एकशे बासष्ट सदनिका उपलब्ध आहेत अशा एकूण आकडी या ठिकाणी एकूण पाचशे चाळीस सदनिका आहेत त्याशिवाय दिव्यांग प्रवर्गा अर्थातच हँड फिजिकली हँडिकॅप प्रवर्गात सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौदा सदनिका एस सी प्रवर्गासाठी चार सदनिका एस टी प्रवर्गासाठी दोन सदनिका आणि ओबीसी प्रवर्गासाठी आठ सदनिका अशा अठ्ठावीस सदनिका फिजिकली हँडिकॅप दिव्यांग प्रवर्गासाठी आहेत म्हणजे जर प्रवर्गाने जर माहिती पाहिली तर एकूण ओपन प्रवर्गासाठी सर्व सर्वसाधारण प्रवर्ग दोनशे चौऱ्याऐंशी अनुसूचित जाती सत चौऱ्याहत्तर सदनिका अनुसूचित प्रवर्ग चाळीस सदनिका आणि इतर मार्ग प्रवर्ग एकशे सत्तर सदनिका अशा एकूण पाचशे अडुसष्ट सदनिका आकृडी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत नंतर बा पिंपरी या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्ग एकशे शहात्तर अनुसूचित जाती प्रवर्ग शेचाळीस अनुसूचित जमाती प्रवर्ग पंचवीस आणि इतर मागास प्रवर्ग एकशे पाच अशा तीनशे बावन्न सदनिका हे उपलब्ध आहेत तिथे जर दिव्यांग प्रवर्गाचा विचार केला तर सर्वसाधारण प्रवर्ग नऊ सदनिका एस सी प्रग दोन सदनिका एस टी प्रवर्ग एक सदनिका आणि ओबीसी प्रवर्ग सहा सदनिका अशा अठरा सदनिका दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षित आहेत अर्थातच एकूण जर विचार केला तर सर्वसाधारण प्रवर्ग एकशे पंच्याऐंशी एस सी प्रवर्ग अठ्ठेचाळीस अनुसूचित जमाती प्रवर्ग सव्वीस आणि ओबीसी प्रवर्ग एकशे अकरा अशी एकूण तीनशे सत्तर घरे पिंपरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अर्थात जर दोन्ही ठिकाणचं टोटल केलं तर आक्रोड या ठिकाणी पाचशे अडुसष्ट आणि पिंपरी या ठिकाणी तीनशे अशी एकूण नऊशे अडतीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर ज्या बऱ्याच अटी आणि शर्ती आहेत मित्रांनो तुम्ही ते जाहिरातीमध्ये वाचून घ्या पण सगळ्यात महत्त्वाचं जे काही कालावधी आहे तो आता बारा तारखेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे लक्षात घ्या जे काही साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस हा श्लॅश पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार रुपये आणि नोंदणी शुल्क आहे पाचशे रुपये म्हणजे एकूण तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये अर्जासोबत भरायचे आहेत तुम्हाला जे काही नागरिकाकडून सर्वसाधारण कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर जे काही कागदपत्रे आहेत ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अनामत नो रक्कम किंवा नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे अनामत रक्कम भरल्यानंतर तुम्ही जे काही यशस्वी म्हणजे रक्कम भर यशस्वी भरल्यानंतर पुढील वरुरी कागदपत्रे अपलोड करायची आहेत सोडतीमध्ये तीनशे अडतीस अज्ञिकांची विजेता यादी असेल व प्रतियादी एक असणार आहे म्हणजे एकासाठी एकच आधी ठेवली जाणार आहे जर सोडतीमध्ये तुम्हाला घर नाही लागलं तर तुमचे जे काही दहा हजार रुपये ते परत मिळणार आहेत यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो नेमका कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत तर तुम्ही पहा एक क्रमांक उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षीचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे किंवा जर तुम्हाला आय टी रिटर्न असेल तर सन दोन हजार बावीस तेवीसचं आय टी रिटर्न तुम्हाला द्यायचे किंवा फॉर्म सोळा द्यायचा आहे दुसरं जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय यांनाच द्यायचं आहे आणि फक्त अर्जदाराचे व कुटुंबातील इतर सदस्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही फक्त अर्जदाराचंच पाहिजे इतरांचं कास्ट सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार नाही आणि ही आट फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठीच लागू असणार आहे तिसरं जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराचा जात व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर उपलब्ध असेल तर चौथं आधार कार्ड हे अर्जदार आणि कुटुंबातील सर्व सदस्याचा आधार कार्ड तुम्हाला सबमिट आहे पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार म्हणजे मिस्टर आणि मिसेस को ॲप्लिकेन जो कोणी असेल त्यांचं तुम्हाला पॅन कार्ड द्यायचं आहे बँक पासबुक अर्ज लागणार आहे आणि बँक खाते तपशील पृष्ठ व रद्द केलेला चेक म्हणजे तुम्हाला बँक पासबुकचं बँक पासबो पहिलं पान किंवा रद्द केलं कॅन्सल चेक तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे सातवं मतदान ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे जे अर्जदार आहे त्यांच्या नावे असायला पाहिजे आठवं भाडेकरार नोंदणीकृत नोटरी किमान पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर जर तुम्ही भाड्याने जात असाल तुम्ही भाड्यानेच असाल कारण इथे जे कोणी इलिजिबल लोक आहेत अर्ज राहत ते भाड्यात राहत आहेत सगळी तर तुम्हाला भाडे करारनामा रेंट अग्रीमेंट द्यायचा आहे नोटरी असेल किंवा रजिस्टर असेल दोन्हीपैकी कुठलं पण चालणार आहे पण ते पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर असणं आवश्यक आहे संमतीपत्र नातेवाईकाकडे राहत असल्यास अस त्यांचे किमान शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र जर तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडे राहत असाल तर त्यांचं शंभर रुपयाचे स्टॅम्प होती तुम्ही राहत असल्याबाबत संमतीपत्र देणं आवश्यक आहे नऊ वीज बिल जे काही चालू महिन्याचं वीज बिल आहे जिथे तुम्ही राहत आहे तेथील तुम्हाला लाईट बिल सबमिट करायचं दु, दु, आहे दहावं अधिवास प्रमाणपत्र आता डोमिसाईल सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी लागू असणार आहे आता इतर बा अटी आणि शर्ती तुम्ही पाहिल्या मित्रांनो तर त्या पहिल्याच आहेत ज्या आपण पाहिलेल्या आहेत पण तेरा नंबरचं अतिशय महत्वाचे तुम्ही ते पहा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना महिला जर लग्नाच्या अगोदर अर्ज केला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचं लग्न झालं असेल तर असे अर्जदार महिला लग्नाच्या अगोदर अर्ज करताना जे नाव नमूद केलं असेल तर नाव बदल झालेलं असल्यास तुमचं जर नाव चेंज झालं असेल आफ्टर मॅरेज तर तुम्हाला गॅजेटची मूळ कॉपी म्हणजे गॅजेट आणि मॅरेज सर्टिफिकेट दोनही तुम्हाला सादर करायचे आहेत मूळ कॉपी म्हणजे ओरिजिनल परत तुम्हाला सादर करायची किंवा अपलोड करायची आहे नंतरचे काही महत्त्वाच्या अटी आहेत मित्रांनो चौदा नंबर बघा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांनी एस बी सी विशेष मागास प्रोग्रह प्रगातून अर्ज केला असेल किंवा आणि त्यांचे नाव विजेत्या यादीमध्ये किंवा विजेत्या यादीमध्ये ओबीसी प्रोग्रहात निवड झाला असेल आणि जर सदर अर्जदार एसबीसीचे जात प्रमाण जर सादर करत असेल तर ते ग्राह्य धरले जाणार आहे म्हणजे तुम्ही ओबीसी एसबीसी मधून अर्ज केला सीचं सर्टिफिकेट असेल किंवा ओबीसीचा अर्ज केला एसबीचं सर्टिफिकेट असेल तर ते, ते ग्राह्य धरलं जाणार आहे सत पंधरा सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमूद करताना नागरिकांकडून कोणतीही चूक उदाहरणार्थ नाव जात आरक्षण माहिती उत्पन्न दिव्यांग बाबत झाल्यास त्यास सदस्य जबाबदार अर्जदार राहणार आहे म्हणजे त्या अर्जदार जिम्मेदार राहणार आहे जर तुमची काही मिस्टेक का असेल तर आणि सोळा लाभार्थी स्वहिष्श्याच्या दहा टक्के रक्कम सोडतीनंतर पंधरा दिवसाच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटपपत्र देण्यात येईल म्हणजे तुम्हाला जे काही दहा टक्के लाभार्थी स्वहिस्सा आहे तो तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत भरल्यानंतर तुम्हाला डेकारपत्र पत्र देण्यात येणार आहे किंवा वाटप पत्र देण्यात येणार आहे आता तुम्हाला यासाठी नेमका रक्कम कशी भरायची जर तुम्हाला घर लागलं तर बघा तदनंतर उर्वरित सतरा नंबर बघा तदनंतर उर्वरित नव्वद टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरावीचे आहेत तसे सोडते नंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणे बंधनकारक आहे अतिशय महत्त्वाचे मित्रांनो सोडत लागल्यानंतर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण शंभर टक्के रक्कम भरायची आहे अठरा उर्वरित नव्वद टक्के रक्कम भरणे कामी लोन करून घेणे ही सर्वशिवी लाभार्थ्यांची जबाबदारी असून यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी घेणार नाही तुम्हाला लोन तुमच्या परस्पर तुमच्या परीने तुम्हाला लोन करायचं आहे नाईंटी पर्सेंट लोन एकोणवीस लाभार्थ्यांना लोन करता आवश्यक असलेले एन ओ सी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्याकामी बँकेमार्फत लोन सँक्शन लेटर महापालिकेस प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यास महापालिकेमार्फत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देण्यात येईल जर तुम्हाला एखाद्या बँकेतून लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुम्हा ते बँकेत पहिलं लोन सँक्शन करून घ्यावं लागेल ती सँक्शन लेटर बँकेचं तुम्हाला महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जमा करावं लागेल त्यानंतर महापालिकेची एन ओ सी मिळणार आहे लोन सँक्शन करता वीस जर लाभार्थी लोन होणे कामी काही अडचण असल्यास किंवा लोन करता आवश्यक असलेल्या सिबिल स्कोअरचा अर्थ नसल्यास त्यांनी परस्पर बँकेशी संपर्क साधावा सदर कारणामुळे लाभार्थ्याचं लोन होण्यास काही अर्थ आल्यास त्या महापालिका जबाबदार असणार नाही म्हणजे लोन तुम्हाला तुमचं परस्पर तुमची जी काही इलिजिबिलिटी तुमची जी काही पात्रता आहे त्यानुसार तुम्हाला करायचं आहे त्यासाठी सिव्हिल स्कोअर तुमचा चेक तुम्� केला जाणार आहे बँकेकडून यानंतर पहा मित्रांनो एकवीस नंबर सोडत दिनाकापासून पंधरा दिवसाच्या आत लाभधारकाने स्वहिष्यातील दहा टक्के रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सदनिका सरेंडर केल्यास त्याचा लाभ रद्द करून तो प्रत्यक्ष एक एकमधील प्राधान्य क्रमानुसार लाभधारकास देण्यात येईल जर तुम्ही पुढील दिलेल्या ठराविक काळामध्ये जर पैसे नाही भरले तर तुमची जे काही घर आहे ते रद्द होईल आणि वेटिंग लिस्टला जो कोणी असेल त्याला ते घर मिळणार आहे बावीस तसेच आवश्यक कागदपत्रे उदाहरणं जातीचा दाखला योजनेचे पात्रतेचे निकष पूर्तता न केल्यास तथा रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्याचा लाभ रद्द झाल्यास अशा सदनिका प्रतिसाद एक मधील आरक्षणानुसार कागदपत्र जर व्यवस्थित नाही तुम्ही जर इलिजिबल नसाल कागदपत्र तुमच्याकडे नसतील किंवा तुम्ही पैसे भरले नसाल तर तुमचं घर रद्द होईल आणि ते वेटिंग लिस्ट वाल्याने देण्यात येईल तिसरं विजेता यादी देऊ प्रतिषाधी एक मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम न भरल्यास सदर लाभार्थ्याचा लाभ रद्द करून प्रथम एनस प्रथम प्राधान्य तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वितरित करण्यात येतील जर विनर ज्याला घर लागले त्यानेही पैसे नाही भरले किंवा कागद नाही भरले आणि वेटिंग लिस्टवाल्यांनी सुद्धा कागद नाही भरले आणि त्या घराचं जर त्यांचं रद्द झालं तर ते घर महापालिकेची जी काही यादी आहे पी एम ए वायची त्या यादीनुसार जो कोणी पात्र असेल सिरियल वाईज किंवा प्रथम येस प्रथम प्रधाननुसार त्यांना ते घर वितरित केलं जाणार आहे आणि आता अंतिम बघा मित्रांनो शेवटचे मुद्दे काय आहेत याच्यात महत्वाचे तेच आहेत की तुम्हाला जे काही सहिस्सा आहे ते भरण्यासंदर्भात आहेत किंवा पी एम एवायच्या याच्या संदर्भात आहेत फक्त या स्वरतीमध्ये जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे समान आरक्षण आहे सगळ्या प्रवर्गासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी आणि सदनिका वाटपासंदर्भात जे काही नियमावली आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्तांना राहणार आहेत असं हे जी काही जाहिरात ही महापालिका आयुक्तांनी प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूजचं फेसबुक पेज ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम पेज ऑलरेडी आम्ही ओपन केलेलं आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता तर हे होतं मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या योजनेसंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद